जागतिक वन्यजीव दिनानिमित्त मिड अर्थ आउटडोर सहफे इंटू द वाइल्ड या वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन अभिनेत्री नेहा महाजन, G24 तासचे बिझनेस हेड व मुख्य संपादक निलेश खरे व प्रसिद्ध निसर्ग अभ्यासक राहुल मराठे यांच्या हस्ते वेस्टर्न मॉल औंध येथे करण्यात आलं. 4 मार्च ते 6 मार्चपर्यंत दुपारी 12 ते 6 रात्री 9 पर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुलं होतं. 5 मार्चला संध्याकाळी प्रसिद्ध अभिनेते व छायाचित्रकार मिलिंद गुणाजी या प्रदर्शनाला भेट दिली. नवदीप व वन्यजीव छायाचित्रकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावं, शहरी नागरिकांना निसर्गाची ओळख व्हावी हा या प्रदर्शनाचा उद्देश असल्याचं संचालक सुरेंद्र देसाई यांनी सांगितलं. या प्रदर्शनात भारतातील प्रसिद्ध छायाचित्रकार जैनी मारिया, धर्मेंद्र खंडेलवार, किरण पुरंदरे, अभिनेता मिलिंद गुणाजी, ओंकार धारवडकर अशा तज्ज्ञांची छायाचित्रे इथे होती. यात कीटक, फुलपाखरं, पक्षी, प्राणी, लँडस्केप्स असे विभाग करण्यात आले होते. हे बघायला मिळू शकतात. मिडअर्थ नावाची आमची संस्था आहे ज्याच्यामार्फत आम्ही हे भरवलं आहे. इथे आम्ही एक असा पण आमचा उद्देश होता की जे अमॅच्युअर फोटोग्राफर्स असतात शहरामधले त्यांना कुठेतरी एक वाव मिळावा, एक संधी मिळावी त्यांचं जी काही कला आहे ती दाखवण्यासाठी, म्हणून हे एक्झिबिशन भरवलं आहे. इथे जवळजवळ 30 हून अधिक अमॅच्युअर फोटोग्राफर्स आहेत आणि काही एक्सपर्टसुद्धा आहेत. भारतातले जे खूप वेल नोन फोटोग्राफर्स आहेत जसे बँगलोरचे जैनी मारिया म्हणून आहेत किंवा धर्मेंद्र खंडाल म्हणून आहेत जे रणथंबोरला असतात, पुण्याचे किरण पुरंदरे सर आहेत जे पक्षीतज्ञ आहेत, मिलिंद गुणाजी सर आहेत, अशा अनेकांचे फोटोसुद्धा इथे इथे येणाऱ्या लोकांना पाहायला मिळतील. त्यामुळे हे प्रदर्शन आज, उद्या आणि परवा 4, 5, 6 मार्च 3 दिवस दुपारी 12 ते रात्री 9 पूर्ण वेळ विनामूल्य उघडं आहे. पुण्यातल्या सगळ्या लोकांनी येऊन त्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा.